त्याच्यामध्ये भजन सुद्धा असलं पाहिजे. या उद्देशाने या महाराष्ट्राची थोर परंपरा असलेला अगदी ज्ञानोबा तुकोबा रायांपासून चालत आलेला हा हरिनाम संकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल या साई हनुमान सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांचं धन्यवाद व्यक्त करावं तितकं थोडंच आहे. बरे आणि ग्रामस्थांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करावं तितकं थोडंच आहे. विशेष म्हणजे साईंचं महत्व जाणलं म्हणून आपल्या कीर्तनाची जी आपण सुरुवात करणार आहोत ती एक साईचा गाण्याने करणार आहोत. आज योगायोग असा आहे की काही वर्षापूर्वी जवळपास 6 वर्षापूर्वी आपले मागे कीर्तन व्हायची त्यावेळी जितेंद्रचाच महाराज तुला पलखीत मिरविना तुला खांद्यावर घेईना तुला पलखीत मिरविना साई बाबा मी शिर्डीला आपल्याला काय पाहिजे निष्ठा. आणि ती निष्ठा असेल परमार्थामध्ये निष्ठेला फार महत्व आहे. हनुमंतरायाचं सुंदर असं मंदिर आता इथं उभारलं गेलेलं आहे. मी पहिला आलो होतो तेव्हा असं मंदिर नव्हतं पण तुमचा भाव करण्याची निष्ठाईला पण बरं कधी म्हणजे 17 वर्षे असा योग साधून आजचा हा काय माझी विभूती आहे. हा जो महिना आहे हा भगवंताची विभूती आहे. आणि विशेष म्हणजे या महिन्यामध्ये तीन महत्वाची खाती आहेत जे जन्माला घालायचं नंतर त्यांचा सांभाळ करायचा आणि नंतर त्यांचा लय करायचा अशी ही महत्वाची खाती आहे. ही तीन महत्वाची खाती ज्या तीन महत्वाच्या देवांकडे आहे त्या तीन देवांचा एकत्रित अवतार सुद्धा याच महिन्यामध्ये झालेला आहे. महत्वाची खाती म्हणजे जन्माला घालणं हे ब्रह्मदेवाचं काम, जन्माला आलेल्यांचा सांभाळ करणं हे भगवान विष्णूचं काम. आणि आता झाले म्हातारे झाले आता हे काय देवनाम करीत नाही शरीर थकलेलं आहे
असं वाटतं त्यांना लयाला न्यायचं हे महादेवाचं का अशी महत्वाची तीन खाती ज्या तीन देवांजवळ आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित अवतार तो दत्तात्रेयाचा अवतार तो सुद्धा या महिन्यामध्ये झालेला आहे मागची पौर्णिमा ही घुमे मंदिरा